हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना। तर चला आता मस्त पैकी सांडग बनवायची तयारी चालली। सांडग चला रात्री भिजायला घातली होती बर का मी डाळ, आणि हिरव्या मिरचीचा सांडगा बनवणार आहे। हिरव्या मिरचीचा एक नंबर, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल असा तो सांडगा लागतो हिरव्या मिरचीचा। आज केली सुरुवात, आज शुभ दिवस। आज 8 दिवसात मी आवाहन केलं होत। आज 8 दिवसात मी व्हिडिओ टाकला होता, एक गुरुवारी टाकला होता का, आणि आजच्या गुरुवारी तर मी तब्येतीचा विचार न करता सांडग्याची सुरुवात केलेली आहे भावा बहिणींना। तर कसं आहे माहिती का, थेंबे थेंबे तळे साचे, जसं होईल तसं करणार। होय तुमचं दाजी आहे तर फिरवायला ही गहू चुरायची मशीन आहे, गहू चुरायची। हो आणि येणे बिलाय भारी होतय बर काय, पाटे वाट वाट जॅम होते होतय माणूस, ती काय सोप आहे वय। तर सांडग कसं करणार आहे ती तर मी तुम्हाला दाखवतीच, एकदम मस्त पैकी सांडग झाल्याव दाखवते, झाल्याव तवर नाही दाखवत। तुमचं दाजी काय मी काय करून आपलं दोघ जण आपलं ही करून करून काय म्हणतात फिरावतो या का माहित आहे का, ती काय सोपं काम नाही यंत्र, आणि रेट जी लावायचं कारण आहे ना, हीच कारण आहे। ही सगळं मेहनतीवलं काम आहे, हातावलं मशिनरी नाही ते इथं। एकदम भारी असं झालंय, मस्त पैकी सांडग आता बनवणार आपण भाऊ बहिणींनो। एका आव लय लवकर सुरुवात केली, काय सांगायचंय, अजून मटकीची डाळ आहे ना त्याची ही करायचंय ना, काय म्हणतात त्या मटकीच्या डाळीचं, मटकीची डाळ बी अशीच बारीक करायची, मुगाच्या डाळ ज्या ज्या त्याच्या ऑर्डर प्रमाणे सांडग बनवून देत मिळतील बरं का भाऊ बहिणींनो। पण प्राईस काय हे असेल ते तुम्हाला हे सांगितलेली आहे, आणि हिरव्या मिरचीच्या सांडग्याचा रेट काय आहे ती बी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितल्या जाईल। ज्यांनी ऑर्डर केली ज्या बहिणींनी त्यांना तर सांगितलेलं आहे, पण ज्यांनी ऑर्डर केलेली नाही त्यांना व्हॉट्सअपला सांगितला जाईल। आणि ही आजपासून मी सुरुवात केलेली आहे तुमच्या दाजींनी तुमच्या पूनमताईंनी, गुरुवार शुभ मुहूर्त। चला प्रयत्न करत राहायचं, प्रयत्नांती परमेश्वर असतो होय। तर पाऊल उचललाय मी, तर मला भाऊ बहिणीनं तुमच्या काय म्हणतात का ना आशीर्वादाची गरज आहे, तर द्या। तर ह्यातलं काय तर मिनिमम मला तर घरीच खायला ठेवी अन्नमध्ये, तसं काय नाही। आणि जर काय म्हणतात का नाही अजून बनवून की मग तसं काय काळजी करू नका, जशी ऑर्डर येईल तसं बनवून ताज ताज बनवून देणार, ताज जशी ऑर्डर मिळेल तसं बनवून देणार, कारण की डाळी फिळी पण लय महाग आहे त्या सगळ्याच गोष्टी महाग आहेत, सोपं नाही। आता ह्याला खाटा चांगल्या 2-4 तरी लागतील, सोप नाही। बसू का मी? नाही बसतो मी, ती मटकीच्या डाळीचा एक गहना बघ का टाका बरं बघू द्या, चांगला आहे पाणी
शेवगा संपू दे यातला मग ती टाकतो मी नाही त्याला मग ही करावं लागेल त्याला एडजस्ट परत करावं लागेल बारीक जात करावं लागेल नाही नाही तुम्ही ह्याच्या बरोबरच हेच लेवल दाखवा ती टाकून बघा घास ही डाळ आहे ना मोठी आहे असू दे असू आणि ती बारीक आहे त्याला जात लगेच कमी करावं लागणार असं अहो तुम्ही टाकून तर बघा उंच बरं चालतंय तर अशा प्रकारे हो का सांडग्याची तयारी चाललेली आहे भाऊ बहिणीनं तर बरेच भाऊ बहीण म्हणत होते अगं उन्हाळा संपल्यावर करते का काय उन्हाळा संपल्यावर करते का काय पावसाळ्यात पण म्हणलं नाही 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 आमचे भाऊ बहीण म्हणतात ना उन्हाळा संपल्यावर नाही 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 म्हणलं लवकर चालू करावं आपलं एक वर्ष झालं होतं तसंच उन्हाळा संपला फार पावसाच्या टायमाला मला आहे ना कुरडया घालायच्या तर पाऊसच यायला लागला तर कुरडयाला गहू ही पण आणावं लागतील बरं का कुरडया करायच्या म्हणल्या पण चाललंय आणि सगळं भाऊ बहिणीनं कसं आहे हाताने करावं लागणार आहे ना त्याच्यामुळं होय मग सोपं नाही टाकू हा टाका ना ती मटकी ए थांब मटकीची दाळ टाकू दे संपलं नाही संपलं तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्ही वरण टाका ती दोन्ही एकातच मिक्स करायचंय मटकीची डाळ तर किती महाग आहे लय महाग आहे त्या डाळी तर मला वाटतंय मी जी रेट सांगितलं ते काय असं चुकीचं रेट सांगितलेलं नाही तर योग्यच रेट आहे तर ही मटकीची आपलं मटकीची डाळीच आहे का ही निघतय का ही मटकीची डाळ बघ ना हातात घेऊन होतंय व्यवस्थित आहे ना बरोबर एकदम ओके थांबा पोरवा तुला मध्येच ना काय सांडत फिटत ती ही काय सकाळपासून बसलत तुमची पुरण काय दाजी नाही काय रात्रीच नीट केली आणि भिजाय टाकली होती मी बराबर आहे बराबर आहे ना आणि हिरव्या मिरचीचा सांडगा एकदम भारी लागणार खायला एकदम झणझणीत चणचणीत
जिरी ववा लसून बारीक करती आता। काय काय लसून जरा मोठा गेला त्याच्यात, एक अर्धा एक अर्धा, थोडं उलसक पाणी टाकलं त्याच्यात मग बारीक होतं सगळं। तू मागू शिवण या गावाकडच गावरान सांड घायचं हाताची आग व्हायला लागली झणझणीतच। असंच टाकायचं लय बारीक नाही करायचं त्याला। आपरो हे आणि त्याला तर बोलतो ना हे गो मिक्स कराय तोडायला भारी येणार आता सांग। आम्ही बी तोडला ती बी अख घरदार सांडग्याच्या बिझनेसला काय म्हणतात का नाही हे करणार आहे आपलं अख पूर्ण फॅमिली। मी काय म्हणू हा मी हिरवे
हम्म।